आता आपण तिरुमलाला पोहोचलेलो आहे आणि आता आपण देवाचा प्रसाद घेणार आणि तुम्हाला मी ते अन्नप्रसादम आहे ते दाखवतो. मी एवढं मोठा अन्नप्रसादम आहे मित्रांनो, हे बाहेरून पाहू शकता तुम्ही. हे अन्नप्रसादम एवढं मोठं अन्नप्रसादम आहे. हे आहे अन्नप्रसादम. आतमध्ये जाऊ आता ते आपण पाहूया. मित्रांनो, आता आपण अन्नप्रसादमच्या हॉलमध्ये जात आहोत. पाहूया तिथं अन्नप्रसादमला किती नंबर हॉलमध्ये जातो. तिथं नंबर 1, 2, 3, 4 असे हॉल नंबर आहेत. पाहूया किती हॉल नंबरमध्ये आपल्याला जेवायला भेटते ते. मित्रांनो, आपण हॉल नंबरमध्ये आलेलो आहे. आता हे असे हॉल आहेत. हॉल नंबर 1 डायनिंग हॉल. आणि आता आपण हॉल नंबर 3 व 4 दिशेने चाललो आहे. हे 3 व 4 तिथं चालू आहे. आपण आता 3 व 4 दिशेनं अन्नप्रसादमला जाऊया. मित्रांनो, फार मोठं हे अन्नप्रसादमचं हॉल आहेत. वरवर चांगले चांगलं चालावं लागते. फार मोठे आणि हॉल. आपण आता हॉल नंबर 3 आलेलो आहे. मित्रांनो, या ठिकाणी पूर्णपणे देवाचं हे दिलेलं आहे. कपिलेश्वर वगैरे याची पूर्ण माहिती दिलेली आहे या ठिकाणी. आणि पुढे हा हॉल नंबर 4 आहे. तिथे सध्या अन्नप्रसादम मध्ये आहे, पण आपल्याला हॉल नंबर 3 मध्ये सांगितलं. आपण आता हॉल नंबर 3 मध्ये जाऊया. हा हॉल नंबर 3 आहे. या ठिकाणी अन्नप्रसादम सुरू केलेलं आहे. हे वाढलेले अन्नप्रसादम पाहू शकता मित्रांनो तुम्ही. सध्या चटणी आहे, ही एक भाजी आहे आणि हे गोड भात आहे. हा जो दिसतो हा आहे गोड भात. ही एक भाजी आहे आणि ही चटणी. जवळपास बरेच लोक आलेले आहेत हॉलमध्ये अन्नप्रसादम घेण्यासाठी. आमचे मित्र पण आलेले आहेत. मित्र राहुल होत आले अन्नप्रसादम घेण्यासाठी. चला आता आपण घेऊया अन्नप्रसादमची सुरुवात करूया मित्रांनो. मित्रांनो, अन्नप्रसादम एकदम मस्त टेस्ट आहे अन्नाची. या ठिकाणी बाहेर भेटते गोड भात असतो छोटा थोडा, त्याचं तो मला फार आवडतो. तुम्ही खाल्लाय आता. बघूया आता भातासोबत काय घ्यायचं ते पण तुम्हाला दाखवण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतो. मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी भात वाढण्यात आलेला आहे. प्रसाद अन्नप्रसादम पाहूया आता. अन्नप्रसादम आपण जेवण करू आता अन्नप्रसादमचं. चला मित्रांनो. आता आपलं जेवण झालेलं आहे. अन्नप्रसाद घेतलेला आहे. आपण आता अन्नप्रसाद करून येऊन निघत आहे. अन्नप्रसाद एकदम छान असते. म्हणजे घरी जितका भात खात नाही मी, तितका एका वेळेस इथं भात खातो तेवढा. आणि ती चव आहे भाताची आणि वरणाची. आणि आणखीन काय काय लागतं ते काय आपण घेत नाही, पण चटणी वगैरे असते ती फार उत्कृष्ट असते. हे जे आहे अन्नप्रसादम घेतल्यानंतर हे बाहेरचं व्ह्यू आहे. हे अन्नप्रसादम जे आपण आता जे त्या ठिकाणी अन्नप्रसादम घेतलेलं आहे, हा अन्नप्रसादमचं हे पूर्ण बांधकाम एकाच व्यक्तीनं दिलेलं आहे. पूर्ण हे एक सिमेंटवाला व्यक्ती आहे, त्या व्यक्तीनं पूर्णपणे हे बांधकाम केलेलं आहे. त्याच्या आईचं नाव दिलेलं आहे या अन्नप्रसादमला. चला मित्रांनो,